आज शिरपूर शहराचे नाव शिरपूर पॅटर्न, पाणी आडवा पाणी जिरवा, स्वच्छता अभियान, रिक्रिएशन गार्डन, शैक्षणिक गुणवत्ता या बाबतीत महाराष्ट्र व भारताच्या नकाशावर झाले आहे. असे असताना शिरपूर शहराच्या नावावर सनस्टार फॅक्टरीच्या दुर्गंधीमुळे काळा डाग लागू शकतो. आज 28 तारखेला सनस्टार कंपनीवाल्यांनी बोलावले असता त्यांनी फक्त मध्ये बोलावले, कोणतेही वृत्तांकन चित्रीकरण त्या ठिकाणी करू दिले नाही. मॅनेजर ललित मणियार यांची प्रकृती बरी नसल्यामुळे 3 दिवसांनी यावे असे सांगण्यात आले. बघूया माझा खानदेशचा वृत्तांत क्रमांक 2. नमस्कार. आज 28 तारीख, सांगितल्याप्रमाणे आज आपण परत आलेलो आहोत सनस्टार या फॅक्टरीमध्ये. आजसुद्धा या ठिकाणी आल्यानंतर फक्त आम्हाला मध्ये जाऊ देण्यात आलं, पण मध्ये गेल्यानंतर कोणत्याही प्रकारचं वार्तांकन करू देण्यात आलं नाही किंवा कोणत्याही प्रकारचे मधले फुटेज काढू देण्यात आलेले नाही. तिथं अधिक विचारले असता त्यांच्या म्हणण्यानुसार आमच्याकडे कोणत्याही प्रकारच्या तक्रारी आलेल्या नाहीत. जर आपण पाहत असाल तर कमेंटमध्ये तक्रार निश्चित करा, तुमचं मत जरूर मांडा. आणि आमच्याशी या ठिकाणी कोणीही बोलण्यास नव्हते, आम्हाला त्यांनी फक्त मध्ये बोलावलं. आणि हे ललित मणियार मॅनेजर यांची प्रकृती बरी नसल्या कारणामुळे ते तुम्हाला 3 ते 4 दिवसात मिळतील. आपण परत 3 ते 4 दिवसात यावे आणि मॅनेजरांना भेटावे असे सांगण्यात आले. तर चला असू द्या, वेट अँड वॉचची भूमिका घेत माझा खानदेश यांना भेटण्यासाठी 3-4 दिवसात परत येणार आहे. तुम्ही फक्त बघत राहा माझा खानदेश. 2 दिवसापासून इथं खूपच वास होतो आहे आणि आम्हाला खूप त्रास होतो आहे अभ्यासाला, पण काही अडचण येते आम्हाला आणि डोकं फार दुखतं आहे आमच्या रूममेट मित्रांचं. आणि फॅक्टरी लवकरात लवकर बंद करण्यात यावी अशी नम्र विनंती. गेल्या 15 दिवसापासून शिरपूर शहरामध्ये अतिशय दुर्गंधी पसरलेली आहे. त्या दुर्गंधीच्या संदर्भामध्ये नगरपालिकेला व प्रशासनाला विचारले असता त्यांना कुठल्याही प्रकारची माहिती नाही. नागरिकांच्या म्हणण्यानुसार आणि एकंदरीत सर्व लोकांनी जी माहिती मिळवली त्याच्यानुसार जवळच करवण गावाला एक प्लांट सुरू झालेला आहे, तर तो मका फॅक्टरी नावाने त्यांनी तो चालू केलेला आहे. तो त्या त्याची जी त्याचा जो वास आहे, जी दुर्गंधी आहे, ती मका फॅक्टरीतून आलेली आहे असं लोकांचं म्हणणं आहे. त्यासाठी आम्ही शिरपूर शहरातील अनेक नागरिकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या. नगरसेवक असल्यामुळे नागरिक त्यांच्यापर्यंत न पोचता आमच्यापर्यंत पोचतात आणि आमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती. तर या पद्धतीने शिरपूर शहरामध्ये अतिशय दुर्गंधी संध्याकाळी 6 वाजेपासून तर सकाळी 6 वाजेपर्यंत असते. मधल्या काळामध्ये ती येत नाही, पण रात्रीच्या वेळेस ते खूप मोठ्या प्रमाणावरती होती. त्यामुळे लोकांना चक्कर येणे, उलटी होणे आणि डोकं दुखण्याची अनेक उदाहरणं आपल्यासमोर आलेली आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य अतिशय धोक्यात आलेलं आहे. तर प्रशासनाने या संदर्भामध्ये लवकरात लवकर दखल घेऊन त्या स्वरूपात तिथं कोणता तरी मार्ग काढला गेला पाहिजे की लोकांचं आरोग्य त्याच्यामुळे खराब होणार नाही अशी काळजी घेतली पाहिजे. यासाठी आम्ही तहसीलदारांना, प्रांतांना व कलेक्टरांना देखील या संदर्भामध्ये पत्र पाठवलेली आहेत. येत्या 2-3 दिवसामध्ये त्यांनी त्या गोष्टीची चौकशी करून लवकरात लवकर शिरपूरकरांचा हा प्रश्न सोडवला पाहिजे, कारण हा सर्वसामान्य माणसाचा आरोग्याचा प्रश्न आहे, तो सोडवणं अतिशय गरजेचं आहे. आरोग्य खराब झाल्यामुळे लोकांना चक्कर येणे आणि उलटी होण्यासारखे अनेक प्रकार घडत आहेत. तर माझी आपल्या माध्यमातून प्रशासनालाही विनंती आहे की आपण याच्या लवकरात लवकर मार्ग काढण्यात यावा.